दक्षिण सोलापूर पंचायत समितीचे माजी सभापति राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गोपाळराव उर्फ काका अप्पाराव कोरे वय 78 यांचे शुक्रवारी सायंकाळी 6 सुमारास हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे। प्रकृती अस्वास्थ्यामुळे कोरे यांना सोलापुरातील यशोधरा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले होते। उपचार सुरू असताना शुक्रवारी त्यांची प्राणज्योत मालवली। 15 वर्षे मंद्रूप गावचे सरपंच व 5 वर्षे दक्षिण सोलापूर पंचायत समितीचे सभापती पद व 15 वर्षे सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक पद भूषविलेले गोपाळराव कोरे हे दक्षिण सोलापूर तालुक्यातील गोर गरिबांचे कैवारी म्हणून संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात परिचित होते। काँग्रेस एकसंध असताना देशाचे नेते खासदार शरद पवार, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, विजयसिंह मोहिते पाटील या नेत्यांना श्रद्धास्थानी मानून त्यांनी 50 वर्षापूर्वी समाजसेवेला प्रारंभ केला। राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्मितीनंतर कोरे यांनी खासदार शरद पवार यांचे नेतृत्व मान्य करून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राहणे पसंत केले। दक्षिण सोलापूर तालुक्याच्या राजकारणातील केंद्रबिंदू म्हणून त्यांना सर्वच पक्षांच्या नेतेमंडळीमध्ये मानाचे स्थान होते। नेहमी गोरगरीब व गरजू लोकांच्या मदतीला धावून जाण्याचे व्रत त्यांनी स्वीकारले होते। मनमिळावू स्वभावामुळे त्यांनी तालुक्यातील जनतेच्या मनामध्ये मानाचे स्थान निर्माण केले होते। तालुक्यातील गरिबांचे तारणहार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जायचे। सामान्य जनतेशी आपुलकीच्या नात्याची नाळ जोडल्यामुळेच दक्षिण सोलापूर तालुक्याचे मास लीडर म्हणूनही तालुकावासीय त्यांना लोकनेते म्हणून संबोधित करायचे, तर संपूर्ण तालुक्यात ते काका या नावाने परिचित होते। शनिवारी 13 फेब्रुवारी रोजी दुपारी 12:30 मंद्रूप येथील राहत्या घरापासून त्यांची अंत्ययात्रा निघणार आहे। सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती व सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी युवा काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष अप्पाराव कोरे, सोलापूर जिल्हा परिषदेच्या विद्यमान सदस्या विद्युलता प्रभाकर कोरे यांचे ते सासरे आहेत। त्यांच्या पश्चात 4 मुले, 3 मुली, सुना नातवंडे असा परिवार आहे। ईश्वर त्यांच्या मृतात्म्यास शांती देवो, हीच प्रार्थना।